सध्या ईडी हा शब्द जरी ऐकला तर सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर किरीट सोमय्या यांचंच नाव येतं. सध्या ते महाराष्ट्रातला गाळ उपसण्याच्या कामामध्ये बिझी आहेत. किरीट सोमय्या असं का वागतात याचा विचार कधी केलाय का? तर ह्याचं एकमेव कारण म्हणजे 2019 साली भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जोरदार संघर्ष झाला आणि या संघर्षांमुळं सोमय्या यांचं खासदारकीचं तिकीट कापलं गेलं. शिवसेनेमुळेच आपलं तिकीट कापलं गेलं असा एकमेव राग डोक्यात धरून किरीट सोमय्या यांनी आपल्या कामाचं स्वरूपच बदललं. जनतेच्या प्रश्नांवर वारंवार विचार करणारे किरीट सोमय्या आता फक्त आणि फक्त आरोप करणारे किरीट सोमय्या ह्याच्यात त्यांचं रूपांतर झालं. आरोप फक्त शिवसेना अर्थात ठाकरेगड, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या नेत्यांवरच त्यांचा डोळा आहे. त्यांनी शब्द जरी उघडला तरी त्यांनी इतके घोटाळे केले, त्यांनी इतके जमीन हडप केली, इतके शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडतात. घोटाळे बाहेर काढण्याची त्यांची एक प्रोसेस आहे. ते एका राजकीय नेत्याला अर्थात ह्या तीन पक्षांच्या एका नेत्याला टार्गेट करून त्या नेत्यांवर फोकस करून पत्रकार परिषद भरवायची. ती पत्रकार परिषद फक्त एकदा घेऊन गप्प बसत नाहीत तर जवळपास 7 ते 8 वेळा पत्रकार परिषद घ्यायची, कागदपत्र जमा करायचे, गोळा करायचे, ते पत्रकार परिषदेत दाखवायचे. जोपर्यंत त्यांना प्रसिद्धी मिळत नाही तोपर्यंत ते शांत बसत नाही. पण त्यांच्या ह्या गोष्टीवरून एक लक्षात येते का, त्यांना नेमकं करायचं काय आहे हे अजून त्यांच्याही लक्षात आलं नाही. त्यांना नेमका महाराष्ट्रातला भ्रष्टाचार बाहेर काढायचा आहे की फक्त त्यांचा डोक्यातला राग शांत करायचा आहे हे अजून कुणालाच कळालेलं नाही. पण आता या बाबतीत हायकोर्टाने सिरियस घेतल्याचं लक्षात येते. नेत्यांवर आरोप करता करता अनिल परवांच्या वरील डाव मात्र त्यांचा फेल गेला आणि त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याची मंजुरी मिळाली. सोमय्यांनी शिवसेना गटाला टार्गेट तर केलंच, पण शिवसेनेत फूट पडल्यामुळे आणि जे शिंदे गटात प्रवेश केलेत आणि जे भाजपात प्रवेश केलेत ते नेते या घोटाळ्यापासून, ईडीच्या कारवाईपासून आणि सोमय्यांच्या या आरोपापासून थोडक्यात वाचले. हे राजकीय नेते म्हणजे प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, आमदार यशवंत जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी सचिन जोशी यांच्यावरही सोमय्यांचा डोळा होताच, पण ते बचले. शिंदेगड प्रवेशांमुळे काहींना फायदा देखील झाला आहे. सोमय्यांनी भ्रष्टाचारच दूर करायचं जर ठरवलं असेल तर त्यांनी पक्षपात न करता सगळ्यांचाच भ्रष्टाचार बाहेर काढावा अशी जनतेची मागणी आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.